नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो, परत आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये हेल्पिंग गणेशमध्ये। मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बाब मी आज घेऊन आलो आहे। भरपूर दिवसापासून आपण जी वाट बघत होतो की नेमके एक्झाम कसे होणार आहेत, त्याच्यामध्ये कंपनी निवड कशी केली जाणार, कंपनीचं काय काम राहणार आहे, नेमकं ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। कारण नवीन जी आर आलेला आहे, महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभाग यांनी हा शास्त्र निर्णय निर्गमित केला, नेमकं काय त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील गट ब व गट क पदे सरळ सेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत जे महापोर्टल आणलं होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि नवीन कार्यपद्धती कशी आहे, कशी राहणार आहे, त्याच्यामध्ये सविस्तर अशा प्रकारची माहिती ह्या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे। हा जी आर तुमच्याकडे आला असेल, तुम्ही वाचलाही असेल, परंतु त्याच्यामध्ये काही बारकाव्या असतात, काही गोष्टी असतात ज्या काही आपल्या समजत नाही, कारण लँग्वेज ऑफिशियली असतात ती, त्याच्यामुळे थोडं अवघड जातं समजायला। तर सोप्या भाषेत मी तुम्हाला हा जी आर समजून सांगणार आहे। अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये नेमक्याचा अर्थ काय जी आरचा मी तुम्हाला सांगतो आहे। तर बघा मित्रांनो, 17 ऑगस्ट म्हणजे आजचा जी आर हा पारित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे देण्यात आलेले आहे। आता इथं बघू शकता शासन परिपत्रक नेमकं मुद्दे काय देण्यात आले। पहिली गोष्ट तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवणार नाही सर्व, फक्त काही गोष्टी समजून सांगतो। तर पहिली गोष्ट अशी मित्रांनो की आता जे महापोर्टल होतं ते कॅन्सल झालेलं आहे, आता जे आपल्या एक्झाम होणार आहे ते ऑफलाईन होणार आहे। पहिल्यापासून मी सांगत होतो की ऑफलाईन एक्झाम होणार आहे आपल्या, तुम्ही त्या तयारीनं राहा। तरी काही जणांचं म्हणणं तर ऑनलाईन होतील, परंतु मी तुम्हाला पहिल्यापासून एकच सांगत आलो की एक्झाम हे ऑफलाईन होणार, OMR बेस्ट होणार। कारण ज्यावेळेस टेंडर टाकलं होतं सरकारने जे कंपनी निवडीसाठी, तेव्हाच 13 मार्चलाच आपल्याला कळलं होतं की एक्झाम आपल्या ह्या ऑफलाईनच होणार आहे, आणि आजच ते याच्यामध्ये आपल्या जी आरमध्ये तुम्हाला दिसून येईल। तर बघा मित्रांनो, जी काही अचूक माहिती आपण नेहमी देत असतो, आता मी जास्त वेळ घेणार नाही, अचूक माहिती आपण नेहमी देतो। तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की नाही खरोखरच सर म्हणत होते ऑफलाईन एक्झाम झाली, तर ती झालेली मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये असं काय नाही की विशेष, फक्त मला तो जी आरचा अर्थ कळला होता आणि त्या अर्थानुसार मी तुम्हाला समजून सांगितलं होतं। तर चला पुढे आता हा जी आर बघूया। तर बघा मित्रांनो, आता कंपनीचं काम काय राहणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे। तर कंपनीचं काम असं आहे, पदांची जाहिरात काढायची, निवड प्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे, ह्या परीक्षा प्रक्रियेच्या संचालनाची जबाबदारी संबंधित निवड समितीची राहील। इम्प्लॉयमेंटमधून निवड करून घेतलेल्या OMR वेंडरकडून संबंधित निवड समित्यांनी पदभरतीसाठी प्रक्रिया राबवून परीक्षा आयोजित कराव्यात। म्हणजेच जाहिरात काढणार कोण, जी संबंधित जो विभाग आहे, समजा एखादा विभाग आहे, त्या विभागाचे ते जाहिरात काढेल, निवड प्रक्रिया आणि त्या अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे, सर्व त्यांच्या अंडरमध्ये होणार आहे। आता कंपन्याचं काय काम आहे फक्त ते बघा, कंपन्याकडून फक्त ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, त्यांना काय करायचं तर बघा, उमेदवाराकडून स्पर्धा परीक्षेचे अर्ज स्वीकारायचे, परीक्षा शुल्क स्वीकारणे, ते तपासणे, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून परीक्षेचे परिपत्रक तयार करणे, परीक्षेचा निकाल ते शिफारस झालेल्या किंवा न झालेल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करणे, इत्यादी कामांसाठी संबंधित निवड समित्यांनी म्हणजे OMR वेंडर यांच्याबरोबर योग्य तो करारनामा किंवा सामंजस्य करार करणे आवश्यक राहील। करारनाम्यासंदर्भात विस्तृत सूचना माहिती व तंत्रज्ञान विभाग किंवा संचालनाशी विचारविनिमय करून इम्प्लॉयमेंट झाल्यावर त्या अनुषंगाने देण्यात येतील। तर मित्रांनो, त्यांचं काम फक्त एवढंच आहे, अर्ज स्वीकारायचे, ते पैसे स्वीकारायचे, ते तपासायचे आणि त्याच्यानंतर त्या परिषद तयार करायची आणि निवड याद्या ज्या काही वरतून तयार होतील विभागामध्ये त्या प्रसिद्ध करायच्या, बस एवढं काम त्यांचं। बाकी त्यांचा काही याच्यामध्ये हस्तक्षेप राहणार नाही आहे। पेपर काढणार कोण तर बघू आपण पुढे दिलेला आहे मुद्दा तो। बघा, संबंधित पदांच्या पदभरती संदर्भात परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार सुयोग्य प्रश्नपत्रिका तज्ज्ञ व्यक्तींकडून तयार करून घेणे व परीक्षार्थीच्या संख्येच्या प्रमाणात प्रश्नसंच आणि उत्तरपत्रिका तयार करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा किंवा प्रादेशिक किंवा राज्य निवड समितींच्या अध्यक्षांची राहील। तर कळलं मित्रांनो, याच्यामध्ये ऑफलाईन एक्झाम तुम्हाला समजलं असेल, प्रश्नसंच, उत्तरप्रतिका आणि प्रश्नसंच तयार करून ठेवणे ऑफलाईन एक्झाम होणार आहे। ऑनलाईनमध्ये काही प्रश्नसंच तयार करायचं काम नसते। आता तुमच्या आतासुद्धा लक्षात आलं असेल की ऑफलाईन एक्झाम होणार आहे। तर बघा, ही काही माहिती होती कंपनीचं काम काय। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला आपला की पोलीस भरती कशी होणार। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस भरती कशी होणार, ते सुद्धा देण्यात आलेलं आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, 8 नंबरचा मुद्दा त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील
सरळ सेवा भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळी कार्यपद्धती काही मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी विहित केलेली आहे. उदाहरणार्थ शिक्षण सेवक हे पद शालेय शिक्षण क्रीडा विभाग भरतं, पोलीस शिपाई हे पद गृह विभाग भरतं, कृषी सेवक कृषी व बाकीचा विभाग, कंत्राटी ग्राम सेवक ग्रामविकास व जलसंधारण विभाग मिळून भरल्या जातात, अंगणवाडी सेविका महिला बालविकास विभागाच्या अंतर्गत, आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत, अशा प्रकारे काही बघा याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारची पदभरती त्यांची वेगवेगळी निवड प्रक्रिया असते हे लक्षात घ्यायचं आहे. तर त्यांचं असं म्हणाला होतं की असे संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाच्या आधिपत्याखाली सर्व सार्वजनिक उपक्रम मंडळे महामंडळे संचालनालय यांच्याशी संबंधित पदभरतीसाठी प्रस्तुत सुधारित परीक्षा पद्धतीचा पर्याय स्वीकारू शकतील. तर आता याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे मित्रांनो की आपली एक्झाम कशी होणार आहे. तर याच्यामध्ये आता अजूनसुद्धा आपल्याला काही दिवस वाट बघावी लागणार आहे. ती कशी? तर बघा, त्यांनी आज सांगितलं आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या व्यतिरिक्त हे काही मंत्रालय हे ते काही नाव दिलं आहे, हे मंत्रालय स्वतः अधिपत भरती घ्यायचे. म्हणजे उदाहरणार्थ आपली पोलीस शिपाई भरती गृह विभाग कंडक्ट करत होता, सर्वच गोष्टी गृह विभाग करायचा, परीक्षा आयोजित करणे किंवा परीक्षा घेणे पेपर काढणे सर्व गृह विभागाअंतर्गत करण्यात येत होतं आणि प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळा पेपर आपल्याला तर माहिती आहे आपण पोलीस भरती देणार आहे. तर आता त्यांचं म्हणणं असं आहे की ते जुन्या पद्धतीनेसुद्धा घेऊ शकतात, जर त्यांना वाटलं की जुन्या पद्धतीने घ्यायची जुन्या पद्धतीने घेऊ शकतात, किंवा ही जी काही नवीन प्रणाली आता येते हिचासुद्धा ते वापर करू शकतात किंवा उपयोगात आणू शकतात किंवा नवीन पद्धत घेऊ शकतात. तर होणार काय मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. जर समजा पोलीस भरतीची नवीन पद्धत आली तर त्याच्यामध्ये पूर्ण राज्य म्हणून एकाच दिवशी पेपर होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर नवीन पद्धत स्वीकारली जशी काही MPSC एक्झाम होतात त्याच्यानंतर बाकी काही याच्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये एकच पेपर असतो आणि एकाच वेळेत होतो हे तर आपल्याला माहीत आहे. तशा प्रकारे हे होऊ शकतं आहे मित्रांनो, एकच एक्झाम आपल्याला एका दिवशी दिल्या जाईल. आणि मित्रांनो तुम्ही म्हणसान एवढे मुलं कसे बसणार आहे? आता बघा, ज्या काही आपल्या जागा होत्या त्याच्यामध्ये पहिल्या 3,500 जागाला 900,000 फॉर्म आले होते आणि मागच्या जे SRPF आणि चालक निघाले होते त्याचे 400,000 फॉर्म, जवळपास 3,500-4,000 म्हणजेच 9 ते 12 म्हणजे 12-13 लाख फॉर्म आले होते. परंतु एवढे मुलं नाही हे लक्षात घ्या, याच्यामध्ये काही फॉर्म आहेत. एक मुलगा कधी कधी 7 फॉर्म 8 फॉर्म 4 फॉर्म असं भरतो. तर मुलांची संख्यासुद्धा 2-2.5 लाखापर्यंतच आहे किंवा 3 लाख, हार्डली 3 लाख मुलं आपली मुले मुली आपली ही पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा त्यांनी फॉर्म भरलेत. 12 लाख फॉर्म आले आणि मुलं आहेत 3 लाख. तर 3 लाखची एक्झाम घ्यायला MPSC घेते, दरवर्षी घेते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे एका दिवशीसुद्धा आपली एक्झाम पोलीस भरतीची होऊ शकते जर नवीन पर्याय त्यांनी स्वीकारला तर. ह्या जरतरच्या गोष्टी करतो मी मित्रांनो. जर त्यांनी सांगितलं आम्ही जुन्या पद्धतीनंच घेणार तर पहिल्यासारखं होईल, SP पेपर काढेल बाकी होईल. तर बघू आता कोण स्वीकारतं कोण स्वीकारत नाही, आपल्याला कळेल या त्या काळामध्येसुद्धा एखादा परिपत्रक येईल की पोलीस भरती नेमकी कशी घेणार आहे. बघू याच्यामध्ये काही झालं तरी फक्त लक्षात ठेवा, पोलीस भरतीचा पेपर पहिला होणार आहे, ऑफलाईन पेपर होणार आहे पहिला होणार आहे हे लक्षात घ्या. ग्राउंड नंतर होणार 50 मार्काचं, मी आता पण सांगतो आहे, वारंवार सांगतो आहे. GR चेंज होणार नाही एवढ्या भरतीला तरी, असा माझा इथून मागं जसे काही मी गेस लावले की ऑफलाईन एक्झामचे असेल हे असेल त्यानुसार होत आलेला आहे. तर तुम्हाला परत मी सांगतो की यावर्षी GR बदलणार नाही, भलेही पुढच्या वर्षी बदलू शकतो परंतु ह्यावर्षी बदलणार नाही मित्रांनो. त्यामुळे चांगला पेपरची तयारी करा, अभ्यास करा आणि ह्यावर्षी पोलीस व्हा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.